नमस्कार, मी आर्या पाटील। तुमच्या ठरवलेल्या ध्येयावर जर कोणी हसत नाही असेल तर तुमचं ध्येय खूप छोटं आहे। अशी एक स्टोरी आहे प्रताप दिघावकर सरांची। प्रताप दिघावकर सर दुसरी शिकताना शिक्षकांनी विचारलं की तुम्हाला मोठं होऊन काय बनायचं आहे, तर त्यांनी सांगितलं सरकार बनायचं आहे। तर सगळेजण हसायला लागले, त्यांचे शिक्षक हसायला लागले, त्यांचे मित्र हसायला लागले। पण त्याचं एक कारण होतं। कारण असं होतं की नितांने गावामध्ये रोज बस येत जात राहायची। तर त्यांनी त्यांच्या आईशी विचारलं की हे बस कोणाची आहे, तर त्यांच्या आईने सांगितलं की ही बस सरकारची आहे, म्हणजे गव्हर्नमेंटची। मग एकदा ना शेतात काम करताना त्यांना वरतून विमान जाताना दिसलं, तर त्यांनी त्यांच्या आईला विचारलं की विमान कोणाचं आहे। तर परत त्यांच्या आईने सांगितलं की ही विमान सरकारचं आहे। तेव्हापासून त्यांनी ठरवलं की त्यांना सरकार म्हणजे नाही तर सरकारचंच पाठ बनायचं आहे। तर सर 5वीपर्यंत निदाने गावामध्ये शिकले आणि 5वी ते 12वी बोर्डिंगमध्ये शिकले। 12वीमध्ये त्यांनी सायन्स केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना 81 मार्क भेटले। त्यांना वाटत होतं की ते बॅचलर ऑफ मेडिसिन, बॅचलर ऑफ सर्जरी म्हणजे MBBS करायला पाहिजे। पण पुण्यामध्ये MBBSचे एकच कॉलेज होतं म्हणून त्यांचा नंबर नाही लागला। तर त्यांच्या वडिलांनी सांगितलं की आता पुढे शिकून काही फायदा नाही आहे, तू शेती करायला लागून जा। मग त्यांनी 2 वर्ष शेती केली आणि मग त्यांच्या आणि त्यांच्या वडिलांचे विचार मिळून येत होते म्हणून त्यांनी विचार केला की आपण काही नवीन करू। तर त्यांनी त्यांच्या आईकडनं 350 म्हणजे 350 रुपये घेतले आणि त्यांनी उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबादमध्ये BA फॉर्म भरला। तर त्यांनी 1 वर्षात 21 पेपर दिले आणि 5 झाले। तर त्यांनी विचार केला की आता आपण पदवी परीक्षा देऊ। मग त्यांनी पदवी परीक्षा दिली। पदवी परीक्षामध्ये पास होऊन ते PSI बनले, पोलीस सब इन्स्पेक्टर। तर तेव्हा त्यांना समजलं की ते डायरेक्ट DYSP बनू शकता। तर त्यांनी परत MPC दिली, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, MPSC दिली। तर त्यांनी DYSP फॉर्म, तर त्यांनी जे त्यांना पेपर दिले गेले होते त्याच्यामध्ये त्यांनी फक्त DYSP फॉर्म भरला आणि DYSP टिक केलं। तर महाराष्ट्रामध्ये 3 जागा होती, तर त्याच्यामध्ये 1मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं। तर त्यांनी जे इंटरव्ह्यू देताना DYSP त्यांना प्रश्न विचारला गेला की तुम्ही उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबादमध्ये BA ॲडमिशन का बरं घेतलं आणि BA का केलं। तर त्यांनी त्यांची पूर्ण स्टोरी सांगितली आणि सांगितलं की प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करायची त्यांची माझी तयारी आहे, म्हणून मी उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये BA ॲडमिशन घेतलं आणि BA केलं। तर त्यांना DYSP एक टास्क भेटला की सरांना एक एक झाड लावायचे। त्यांचं झाड एक झाडाचा खाली होतं, तर त्यांचं झाड जगू नाही शकलं। मग त्यांचे जे सिनियर होते त्यांनी सांगितलं की आता तुमचं मातीशी प्रेम सुटलं, आता तुम्ही शेतकरी नाही राहिले। मग त्यांना इतका राग आला आणि त्यांच्या तेच रागामुळे आज त्यांनी 2 लाख झाडं लावून जगवले। तर त्यांना इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र अवॉर्ड भेटला। तर नंतर ते IPS झाले, इंडियन पोलीस सर्व्हिस, आणि त्यांचं 12वी ते IPSचं खर्च फक्त 1250 म्हणजे 1250 रुपये। आणि आता ते IGP आहे आणि त्याच्याकडे आता 5 जिल्हे आहे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर। प्रताप दिघावकर सर म्हणतात की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर जर विश्वास ठेवला तर तुम्ही काही घडू शकता, तुम्ही काही मिरेकल करू शकता। Believe on common man, they will give you uncommon result. नई सोचे, नई दिशाए, नए बनाए रास्ते, अपने लिए नहीं यारो, जियो वतन के वास्ते। हरे कृष्णा।